नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची सेमी गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. पा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहेत दिलेले आहे. त्या अगोदर 10 गुणांची तुमची तोंडी चाचणी होणार आहे. त्या तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न पण त्यानंतर लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका रिटर्न टेस्ट क्वेश्चन 3 सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो 10 मार्क्ससाठी आहे. त्याच्यातील ए आहे राईट द नंबर इन वर्ड्स 1 मार्क्ससाठी. ते अंक आपल्याला अक्षरात लिहायचे आहे 872,540. बी क्वेश्चन राईट द नंबर इन फिगर्स 1 मार्क्ससाठी. त्या ठिकाणी आपण नंबरमध्ये लिहून घेतलेले आहे 527,252. सी क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे राईट द नंबर इन द एक्सपँडेड फॉर्म. त्यानंतर डी क्वेश्चन ॲड, त्याचं आन्सर येतं 54,184. नंतर ई क्वेश्चन बघा सबस्ट्रॅक्टचा 1 मार्कसाठी, त्याचं आन्सर आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे. व्हिडिओ थांबून व्यवस्थित सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही वही सोडवायची आहे, तिचा सराव करायचा आहे. क्वेश्चन 4 सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो 6 मार्क्ससाठी आहे. जो ए नंबरचा ब्रॅकेट्स आहे त्यामध्ये आन्सर लिहायचा आहे 56 आणि बी नंबरचा ब्रॅकेट्समध्ये 12 हा नंबर येईल. सी क्वेश्चन डी क्वेश्चन इफ द कॉस्ट ऑफ 12 बुक्स इज रुपीज 1872 देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ सच 20 बुक्स. 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. 20 बुक्स 3120 रुपीज. या ठिकाणी आपण आन्सर लिहून घेतलेला आहे. क्वेश्चन 5 सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो 5 मार्क्ससाठी आहे. ए नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचे 3 ऑप्शन करेक्ट आहे 80, त्यामुळे आपण ब्रॅकेट्समध्ये 3 लिहून घेतलेला आहे. जो योग्य पर्याय असेल त्या पर्यायाचा क्रमांक त्या ठिकाणी लिहायचा आहे. बी क्वेश्चन अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, याचे 4 ऑप्शन करेक्ट आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी 4 लिहून घेतले. सी नंबरचा क्वेश्चन व्हॉट शुड बी द प्रिन्सिपल टू गेट द सिम्पल इंटरेस्ट ऑफ रुपीज 9,000 ॲट द रेट ऑफ 9 PCPA इन 5 इयर्स. आणि त्या ठिकाणी अमाऊंट येते 29,000 रुपीज. क्वेश्चन नंबर 6 सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो टोटल 5 मार्क्ससाठी आहे. ए क्वेश्चन त्याचा आन्सर आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेला आहे 6.2 सेंटीमीटर. बी क्वेश्चन क्वेश्चन 7 सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो टोटल 4 मार्क्ससाठी आहे. ए क्वेश्चन इफ द साईड ऑफ द स्क्वेअर शेप ग्राउंड इज 45 मीटर देन फाइंड इट्स एरिया. 2 मार्क्ससाठी फाइंड द आन्सर युझिंग फॉर्म्युला. पा विद्यार्थी मित्रांनो, जरी तुमचा पेपर झाला असेल तर तुम्ही प्रश्नांची उत्तरेहीच लिहिलेली आहेत का ते देखील तपासून घ्यायचं आहे.
क्वेश्चन 8 सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो 4 मार्क्ससाठी. क्वेश्चन 9 सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो 5 मार्क्ससाठी. ए नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचे 4 ऑप्शन करेक्ट आहे. बी नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन 10 सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो टोटल 6 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 10 मधील बी क्वेश्चन. क्वेश्चन 11 सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो 5 मार्क्ससाठी. टोटल फ्रिक्वेन्सी 30. त्यानंतर बी क्वेश्चन. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची सेमी गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.